सांगलीमध्ये जुनी पेन्शन योजनेसाठी भव्य मोर्चा आयोजित करण्यात आलाय. सांगलीमधील पुष्पराज चौकामधून मोर्चाला सुरुवात झाली आहे. जुनी पेन्शन योजनेसाठी शिक्षक आक्रमक झालेत. काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम देखील मोर्चात सहभागी झालेले आहेत. सांगलीच्या पुष्पराज चौकातून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी शिक्षकांची मागणी आहे. या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येनं शिक्षक सहभागी झालेले आहेत आणि या मोर्चाला सांगलीमध्ये सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. जुनी पेन्शन योजनाच लागू करा ही मागणी शिक्षकांनी लावून धरलेली आहे. सांगलीमध्ये देखील याच योजनेच्या मागणीसाठी भव्य मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. पुष्पराज चौकातून मोर्चाला सुरुवात झालेली आहे. माझे सहकारी सरफराज संधी सध्या या ठिकाणून थेट जोडले गेलेले आहेत. सरफराज, मोठ्या प्रमाणामध्ये हजारोंच्या संख्येनं या मोर्चामध्ये शिक्षक सहभागी झाल्याचं दिसतंय. नेमकं या ठिकाणी आता सध्या मोर्चाच्या ठिकाणी काय काय घडतंय? आता एकच मिशन जुनी पेन्शन हा यलगार घेऊन सरकारी कर्मचारी असतील, शिक्षक असतील, हे सर्वजण आता सांगलीच्या रस्त्यावर उतरलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. पुष्पराज चौकातून शरदा प्रमुख मार्गावरून हा जो भव्य दिव्य असा मोर्चा जो आहे तो निघालेला आहे आणि सध्या या स्टेशन चौक जो आहे सांगलीचा त्या ठिकाणी हा मोर्चा आता पोहोचलेला आहे आणि या ठिकाणी आता याचं सभेमध्ये रूपांतर झालेलं आहे. काँग्रेसच्या खरं तर नेतृत्वाखाली हा मोर्चा आता या ठिकाणी पार पडतोय. काँग्रेसचे जे माजी मंत्री आहेत विश्वजीत कदम, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड असतील किंवा राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आराज पाटील असतील किंवा काँग्रेसचे आमदार असतील विक्रमसिंह सावंत यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीचे जे काही नेते मंडळी आहेत ते देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही सरकारी कर्मचारी आहेत, शिक्षक कर्मचारी आहेत, त्यांचा या ठिकाणी सहभाग हा प्रचंड पाहायला मिळतोय. अगदी या मोर्चामध्ये उंट घेऊन देखील या ठिकाणी हे कर्मचारी सहभागी झालेले आहेत आणि उंटावरून या ठिकाणी हे मोर्चेकरी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि एकच मागणी आहे की आम्हाला जुनी पेन्शन लागू करावी आणि त्यासाठी आता हा रस्त्यावरचा संघर्ष त्यांचा सुरू झालेला आहे. एक भव्य दिव्य अशा पद्धतीचा हा मोर्चा सांगली शहरामध्ये निघालेला आहे. ज्यामुळे शहरातल्या वाहतूक व्यवस्था जी आहे ती देखील कोंडून पडलेली आहे आणि सध्या स्टेशन चौक या ठिकाणी आता आपण माझ्या मागे बघू स्टेशन चौकात या ठिकाणी हा मोर्चा जो आहे तो समारोप होणार आहे आणि या ठिकाणी आता या मोर्चाच्या सभेमध्ये रूपांतर झालेलं आहे आणि वक्ते जे आहेत ते कर्मचारी आहेत, त्याचबरोबर जे काही काँग्रेसचे नेते आहेत त्यांची भाषणं आता या ठिकाणी सुरू झालेली आहेत आणि कोणत्याही प्रकारे जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे अशी या सर्व कर्मचाऱ्यांची मागणी आहे आणि सरकारला हा एक प्रकारचा अल्टिमेटम या माध्यमातून या मोर्चाच्या माध्यमातून देण्यात येत आहे. तृप्ती सरफराज, 14 मार्चला जो संप पुकारण्यात येणार आहे त्याचा एक अल्टिमेटम म्हणून हा मोर्चा अनेक राज्यामधल्या भागांमध्ये शिक्षकांनी काढलेला आहे. तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की काँग्रेसच्या नेतृत्वात हा मोर्चा निघालेला आहे, राष्ट्रवादीचे नेते देखील या मोर्चात सहभागी झालेत, मात्र शिक्षकांच्या कोणकोणत्या संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाल्यात या संदर्भातली काय माहिती? जवळपास सर्व शिक्षक संघटना आहेत त्या आता पहिल्यांदाच या ठिकाणी एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. कारण की वेगवेगळ्या शिक्षक संघटना आहेत, त्याचबरोबर महसूल कर्मचारी जे आहेत त्यांच्याही संघटना आहेत त्या देखील या ठिकाणी सहभागी झालेली आहेत आणि कुठेतरी एकत्रित आज सरकारी कर्मचारी जो आहे तो एकवटलेला आहे आणि एकीच्या जोरावर या ठिकाणी आता हा सरकारच्या विरोधात त्यांचा हा लढा सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सरफराज, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास या संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद.